परांना का घेऊ नये? जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी, जसं खाऊ अन्न तसं होईल मन. वरील दोन ओळीतून वरच काही लक्षात आलं असेल. आजकालच्या पिढीमध्ये सैराचार खूपच वाढला आहे. याचं मूळ कारण म्हणजे ते खात असलेलं अन्न. बऱ्याच वेळा हॉटेल, पार्टी, मित्रमैत्रीण तसेच प्रसंगी नातेवाईक इत्यादी ठिकाणी अन्न सेवन केलं जातं. तसं तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. साक्षात अन्नपूर्णा देवी असते. ती आपल्या लेकरांसोबत सदैव योग्य संस्कारासाठी तत्पर असते. पण शेवटी माणसाची वृत्ती कारणीभूत असते. तहान लागल्यावर पाण्याची किंमत कळते. तहानच लागली नसेल तर पाण्यानं भरलेल्या बाटलीची किंमत पण शून्य वाटते. परांनाचा उल्लेख श्री गुरुचरित्र ग्रंथात आढळतो. परांनं घेतल्याने त्या ठिकाणी असलेले दोष वा संस्कार आपल्याही मनावर परिणाम करतात. म्हणून बऱ्याच मोठ्या समस्यांना आपणास सामोरं जावं लागतं. एखाद्या मंदिरातील प्रसाद, धार्मिक कार्यात अडलेल्या ठिकाणी गुरुबंधू किंवा सेवेकरी परिवार, या ठिकाणी घेतलेलं अन्न हे परांना होत नाही ही गोष्ट लक्षात घ्यावी. अनावधाने, प्रसंगी, ना इलाजाने इतरत्र अन्न घ्यावंच लागलं तर एक माळ गायत्री मंत्र